या बातमीचे प्रायोजक आहे इकबाल फॅशन। सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी प्रकरणावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती। भारतीय विमान सेवा प्राधिकरणाच्या वकिलांनी अवधी मागितल्यानं ती 11 मार्चला होईल। गाळप हंगाम होईपर्यंत कारखान्याच्या चिमणीवर महापालिकेनं कारवाई करू नये ही मागणी घेऊन कारखान्यानं याचिका दाखल केली। त्याच्या पहिल्या सुनावणीत हंगाम संपुष्टात आल्यानंतर कारखाना स्वतःहून चिमणी पाडणार का असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला होता। त्याला उत्तर देताना कारखान्यानं 3 वर्षाचा अवधी मागितला। या याचिकेवर 4 हरकत अर्ज न्यायालयात दाखल झाल्या तर त्यावर संबंधित वकिलांनी युक्तिवाद केला। भारतीय विमान प्राधिकरणाचे वकील ऍडव्होकेट अनिल सिंह यांनीही यापूर्वी युक्तिवाद केला। मंगळवारी त्यांनी काही अवधी देण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयानं 11 मार्चला पुढील सुनावणी ठेवली आहे।